हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी ऋतुराज सिंह बांदेकर, देवकर पाणन उपासना केंद्र कोल्हापूर। बापूंच्याबद्दल 2004 साली कळालं होतं, त्यावर मी 12वीला होतो आणि आम्ही कणकवलीमध्ये राहत होतो। तिथे यादव काकी राहत होते आमच्या शेजारी, त्यांच्या घरी बापूंच्या पादुका आणल्या होत्या, त्यामुळे बापूंच्याबद्दल माहीत झालं। त्यानंतर कोल्हापूरला 2010 साली पुढील शिक्षणासाठी आलो होतो आणि त्यानंतर प्रायव्हेट हायस्कूलला उपासना केंद्रामध्ये जात होतो। ॲक्च्युली बापूंच्याबद्दल बरेच अनुभव आलेत। मी 2016 सालचा अनुभव सांगतोय। मी गाडी पहिल्यांदा घेतली होती आणि पहिल्यांदाच घाटातून जात होतो। नेहमी शहरात चालवली होती, त्यामुळे घाटात गाडी चालवण्याचा अनुभव नव्हता। आणि गाडी चालवत असताना पन्हाळ्याजवळच्या घाटात मी गाडी चालवत होतो आणि गाडी अचानक बंद पडली। गाडी का बंद पडली काही कळलंच नाही आणि गाडीला स्टार्टर मारला आणि ब्रेक दाबायला गेलो तर ब्रेक काय लाभला नाही, गाडी सरळ खाली यायला लागली। आणि घाटात गाडी खाली यायला लागली, मला मागच्या गाडीनं आम्ही आपटतोय काय असं झालं, पण बापूंचं नाव घेतलं आणि गाडी दुसऱ्या क्षणाला गाडी थांबली, एका दगडाला ती गाडी अडकली आणि परत स्टार्टर मारला तर गाडीतून पुढच्या बॉनेटमधून धूर यायला लागला। आणि धूर यायला लागला, मी घाबरलो कारण काय माहीत नाही की बाबा कसं धूर यायला लागलं आणि काय गाडी पेटते की काय। आता आपलं काय करायचं, तर आपल्याला नेहमीप्रमाणे प्रत्येक संकटात बापू आहेतच। बापूंचा धावा केला, रामारामा आत्माराम त्रि विक्रमाचा गजर केला आणि बापूंना साथ दिली। बापूंना म्हटलं, बापू आता ह्या संकटातून तुम्हीच वाचा, कारण ह्यातून पुढे गाडी चालवायची कशाने, गाडी पेटते त्याचं काय करायचं काहीच माहित नाही। आणि माहिती होतं आता ह्या संकटात बापू आपल्याला नक्कीच वाचवतील, त्यामुळे थांबलो तिथे। थोडं पॅनिक नाही झालो कारण बरोबर लहान बाळ होतं आणि मिसेस होती, म्हणजे मी घाबरलो तर ते पण घाबरतील। फक्त बापूंचा गुरुक्षेत्र मंत्र म्हणायला लागलो आणि वाट बघायला लागलो, कोणतरी येईल माझ्या मदतीला। बऱ्याचशा गाड्या निघून गेल्या आणि बापूनं परत म्हटलं, बापू कोणाला तरी पाठवून द्या, नाही तर तुम्ही तरी बापू या आणि मला ह्या संकटातून वाचवा। तर असं म्हणल्या एक दुसऱ्या मिनिटाला एक गाडी ट्रॅक्स जो गाडी घेऊन खाली येत होता तो थांबला आणि त्याने विचारलं की नक्की काय झालं। तर त्यांना म्हटलं असं झालं आणि मला ह्यातून बाहेर काढा म्हटलं, कारण मला काही माहीत नाही यातलं। तर तो म्हणाला, काही घाबरू नका आणि पहिल्यांदा मिसेसला आणि बाळाला बाहेर दुसऱ्या गाडीत त्यांनी त्याच्या गाडीत बसवलं आणि पाणी वगैरे प्यायला दिलं आणि आपल्याजवळच्या पाण्याच्या बॉटल होत्या त्या पाण्याची बॉनेट उघडलं आणि बॉनेट उघडल्यावर म्हणाला की स्टार्टर मारू नका म्हटलं, कारण तुमची गाडी हिट झाली आणि त्यातून धूर यायला लागला, म्हणजे इंजिन बॉईल झाले असं म्हणाला। काय म्हणाला इंजिन बॉईल वगैरे प्रकार काहीच माहीत नाही। मग तो काय म्हणाला की तुम्ही थोडंसं आता परत पाणी टाका आणि 2 किलोमीटरवरती पुढे गेल्यानंतर हा घाट संपतो, तिथे गॅरेज पेट्रोल पंपाच्या बाजूला आहे, तिथे गाडी घेऊन जा म्हणाला, तो गॅरेजवाला तुम्हाला करून देईल। मग त्याच भरोशावर गाडी तशीच पुढे नेली आणि गॅरेजवर कसं तरी पोहोचलो घाबरत। आणि बापूंचा धावा तर मनातल्या मनात चालूच होता आणि गॅरेजवाल्याने गाडी बघितली आणि तिथे गाडी गेल्यानंतर परत स्टार्टर मारला आणि तो गॅरेजवाल्याने बघितलं तर म्हटलं, गाडी तुम्ही कशी काय आणली, म्हटलं इंजिन बॉईल झाले आणि गाडीतून स्टार्टर मारल्या स्पार्क झाला। आणि म्हटलं, तुम्ही कशी काय गाडी आणली, एवढं कसं काय शक्य झालं, म्हटलं कारण ही गाडी जर तुम्ही तिथून जरी आणली आता तुम्ही म्हणताय त्या परिस्थितीनुसार ही गाडीने पेट घ्यायला पाहिजे होता म्हटलं। मग म्हटलं, मी माझ्या बापूंचीच म्हटलं मदत आहे म्हटलं, मला माझे बापू मायाबरोबर होते म्हणून म्हणले शक्य झालं। तरी तो म्हणाला की तुम्ही थांबा आता इथेच आणि ही गाडी म्हटलं तर रिपेरी केल्याशिवाय गाडी पुढे घेऊन जाऊ नका। मग मी थांबायचीच परिस्थिती केली, तिथे थांबलो आणि साधारण एक तासभर थांबलो तिथे, तरी गाडी काय गार व्हायचं नावच घेत नव्हती कारण ती गाडी खूप हीट झाली होती। मग मी म्हणालो, मिसेसला म्हणालो की अगं, कल्याणी म्हणलं की म्हटलं बापूंचीच कृपा आहे बघ म्हटलं, आपण आता ह्या मोठ्या संकटात वाचलोय म्हटलं, कारण तो सांगतोय त्याप्रमाणे आपल्याला गाडीला खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे। मग थांबलो तिथेच आणि साधारण हा मार्च महिन्यातला काळ होता, मार्च महिन्याची गोष्ट होती, 2016 किंवा 2017 सालमधली होती। तर मी म्हटलं आता बापू कसं असतंय, असा कुठलाही अनुभव आला ना की बापूंचा फोटो कुठेतरी दिसतो किंवा बापूंच्या रिलेटेड काहीतरी दिसतंय मला, असं मला आत्तापर्यंत माहिती आहे। मी बापूंना म्हटलं, आता बापू तुम्ही आहात होता म्हणून हे सगळ्या गोष्टी घडून आले, कारण जे गॅरेजवाले सांगतायत की इथं येणं गाडी शक्य नाही 2 किलोमीटर, कारण एवढी इंजिन बॉईल झाल्यानंतर कुणालाही माहिती आहे की इंजिन बॉईल झाली की गाडी स्टार्टच होत नाही, मग ही गाडी कशी काय शक्य झाली। म्हणतो बापू ही तुम्हीच घडून आणली आणि मला माहिती आहे तुम्हीच हे केले। तर मी बाळाला पाणी वगैरे बाजूच्या हॉटेलमधून पाणी वगैरे दिलं आणि शांत बसलो आणि विचार करू लागलो, म्हणजे गाडी तरी दुसरी येऊ तोपर्यंत मला थांबणं शक्य नव्हतं, म्हणजे थांबावंच लागणार होतं। मग मी त्या गॅरेजवाल्याला विचारलं, म्हटलं मला कुठेतरी थांबायला तर मिळेल का, तर तो म्हटला इथेच थांबा म्हटला, तुमची गाडी दुसरी गाडी असतोपर्यंत ह्या गॅरेजमध्येच थांबा। मग तो गॅरेज बंद करणार होता, तर गॅरेज बंद करताना त्याने त्याचं शटर म्हणला खाली केलं शटर आणि त्याच्यावर आपल्या बापूंचा फोटो मला असा हात करताना दिसला। म्हटले दॅट्स इट, म्हटलं हेच माझे बापू म्हटलं, अहो तुम्हाला इथे कसा काय फोटो। तर तो म्हणाला की काय माहीत नाही, मधी तुमचा काहीतरी मेडिकल कॅम्प होता त्यावेळी इथे कोणीतरी हा फोटो लावून गेले, म्हटलं हेच माझे बापू आहेत, म्हटलं हेच माझे सद्गुरू आहेत, ह्यांनीच म्हटलं मला इथपर्यंत आणलं आहे। आणि हा माझा बापूंच्याबद्दलचा हा त्यावेळेचा अनुभव। हरिओम श्रीराम अंबज्ञ।